लेके खेलते, गुलाल लेके खेलते, रंग लेके खेलते, गुलाल लेके खेलते, राधा संग होली नंद लाल खेलते, बोलो सारा रारा सारा रारा, मदन गोपाल खेलते, बोलो सारा रारा सारा रारा, मदन गोपाल खेलते, बोलो सारा रारा, जय हो होली आई होली आई होली। मला आनंद आहे की कित्येक वर्षानंतर म्हणजे मी पण बघतोय की बऱ्याच वर्षापासून माझ्या आमदार होण्याच्या आधीपासून तर हा रस्ता कधी मी चांगला पाहिलेला असतो। आमचे माननीय आमदार संजीवभाऊ सावकारे यांनी डांबरीकरणाचा 20 लाख रुपये निधी देऊन तो विषय मार्गी लावलेला आहे। माझ्या माहितीनुसार 2002 मध्ये हा रस्ता मी माझ्या प्रयत्नांनी त्यावेळेला केलेला होता, त्याच्यानंतर आता पहिल्यांदा होतो हा रस्ता। ठिकाणी महिलांनी या ठिकाणी रस्त्या संदर्भात सुद्धा काही प्रश्न मांडले गेले, काय सांगाल? हा जो रस्ता आपण पाहताय, म्हणजे मी तरी फक्त कित्येक वर्षामध्ये हा रस्ता झालेलाच नाही, त्याच्यामुळे महिलांनी त्या रस्त्याची समस्या सांगितलेली आहे। आता हा बऱ्याच वर्षानंतर हा रस्ता आमदार निधीमधनं होतो आहे, म्हणून त्या लोकांनी ते घरानं मांडलं, त्यांना माहिती होती की रस्त्याचं त्या रस्त्याचं आता भूमिपूजन केलेलं आहे। मला आनंद आहे की कित्येक वर्षानंतर म्हणजे मी पण बघतोय की बऱ्याच वर्षापासून माझ्या आमदार होण्याच्या आधीपासून तर हा रस्ता कधी मी चांगला पाहिलेला असतो, पण मलाही आनंद आहे की तो रस्ता होतो आहे। आणि एक ढोर असा म्हणून मध्ये माता म्हणते रस्ता तोही कायम खराब असतो, त्याचंही आज भूमिपूजन झालं, याचं भूमिपूजन झालं, रस्त्याचं एक 8 नंबर दिवसामध्ये होऊन गेलं। हा जो रस्त्याचं उद्घाटन झालेलं आहे आज हनुमान मंदिराच्या मागे कोडीवाड्यापर्यंतचा संजीव भाऊंच्या निधीतून हा रस्ता होतो आहे,
मला माझ्या माहितीनुसार 2002 मध्ये हा रस्ता मी माझ्या प्रयत्नांनी त्यावेळेला केलेला होता. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा होतो आहे रस्ता. त्याच्यामुळे संजय भाऊंचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नगरपालिकेकडे खूप प्रयत्न केले पण नगरपालिकेने लक्ष दिलं नव्हतं. संजय भाऊंचं खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन. क्रमांक 6 व 7 बॉर्डरवर असलेला हनुमान मंदिरालगत पासून ते कोळीवाडा परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ झालेला आहे. सळसराचे लोकप्रिय आमदार मानसी संजयभाऊ सावकरे यांचा स्थानिक विकास निधी अंतर्गत हा रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. उद्याच्या दिवशी या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून हा रस्ता डांबरीकरण असू द्या कॉन्क्रीट यापासून प्रलंबित होता पण आज मानसी संजयभाऊ सावकरे यांच्यामुळे रस्त्याला न्याय मिळालेला. प्रभात क्रमांक 7 मरीमाता मंदिराचा रोड जो रोड आहे हा बऱ्याच वर्षापासून म्हणजे 15 ते 20 वर्षापासून तो प्रश्न इतका विकट होता. तो आमचे माननीय आमदार संजयभाऊ सावकारे यांनी डांबरीकरणाचा 20 लाख रुपये निधी देऊन तो विषय मार्गी लावलेला आहे व आज उद्घाटन झालं. उद्यापासून काम सुरू होत आहे. कोणी फिरणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरा राहाय र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय र का उडतो सिरा फिरतो सिरा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रा तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा तिथं तिथं या हवा देखू जा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.